नमस्कार, आपण पाहता साई केबल टी व्ही नेटवर्क प्रस्तुत S7 न्यूज. मी हनुमंत भोसले, आपल्या सर्वांचं स्वागत. आज बुधवार, पाहूयात आज दिवसभराच्या ताज्या घडामोडी. प्रथम टाकूयात एक नजर आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. केजजवळ उमरी पाट्यावर दोन मोटरसायकलच्या धडकेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू तर चौघेजण जखमी. किल्ले धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यात शासनाची मान्यता. केज शहरातील जुन्या पोलीस क्वार्टरची दयनीय अवस्था, नवीन इमारत पूर्ण होण्याची प्रतीक्षा. शेती नांगरण्यासाठी होतोय सर्रास ट्रॅक्टरचा वापर, फायद्यापेक्षा तोटेच अधिक. आणि केजमध्ये दुसऱ्या केपीएलला सुरुवात, उद्घाटन सामन्यात S7 न्यूजच्या साई विनरचा दणदणीत विजय. आणि आता पाहूयात या सर्व बातम्या सविस्तरपणे. पहिली बातमी अपघाताची. केज पासून जवळच आंबेजोगाई बीड रस्त्यावर उमरी फाट्या नजीक दोन मोटरसायकलची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 7:30 सुमारास घडला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून मंगळवारी सायंकाळी 7:30 सुमारास सावंतवाडी येथील गोवर्धन पवार हे आपली पत्नी व दोन मुलासह TVS दुचाकीवरून केजहून सावंतवाडीकडे जात होते, तर त्याचवेळी समोरून बजाज डिस्कवर या दुचाकीवरून सांगवी येथील बाबू कोंडिबा नागरगोजे व रामेश्वर सखाराम दस हे केजकडे येत असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पवार परिवारातील 15 वर्षीय गोविंद पवार व 5 वर्षीय राहुल पवार या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला, तर त्यांचे आई वडील गोवर्धन पवार व मीरा पवार हे जखमी झाले, तर बजाज डिस्कवर गाडीवरील बाबू नागरगोजे व रामेश्वर दस हेही गंभीर जखमी झालेत. त्यांना आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा अपघात एवढा भयंकर होता की दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय. आपण बघताय पुन्हा एकदा बीड आंबेजोगाई रस्त्यावर या उमरी फाटा नजीक रात्री भीषण अपघात घडला. काल मंगळवारी सायंकाळी साधारणतः 7:30 आसपास हा अपघात घडला. आपण बघताय दोन मोटरसायकलचा एकमेकावर आदळून हा अपघात झालाय. खर तर या अपघातामध्ये दोन सख्खे भाऊ जे सावंतवाडीतील गोवर्धन पवार यांची मुलं होती, गोविंद पवार आणि राहुल पवार, 15 आणि 5 वर्षाची दोन्ही मुलं, दोघे सख्खे भाऊ जागावरच ठार झालेले आहेत. आणि आपण बघताय मागं गाड्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. या ठिकाणी आपण गाड्या बघू शकता. एकूणच दोन्ही मोटरसायकलवर एवढा अपघात व्हावा आणि जागेवर दोन आणि त्याचबरोबर बाकी गंभीर आहेत असं कळतंय. दुसरे दोन गंभीर आहेत, नागरगोजा आणि धस हे सांगवीचे दोन रहिवासी आहेत. आणि सावंतवाडी येथील जे कुटुंब एकाच गाडीवर हे पवार कुटुंबीय चौघेजण चाललेले होते. विशेष म्हणजे हे चौघेजण असल्यामुळं अचानक गाडी एकमेकाला धडकल्यानंतर त्याच्यातले दोघंही मुलं आई वडील वाचले, मात्र दोन्ही मुलं जागेवरच ठार झाले. प्रत्यक्षदर्शी म्हणून या ठिकाणी आमच्या सोबत आहेत भागवत घुले, हे या ठिकाणी यांचं घर जवळच आहे, त्यामुळे यांनी यांच्या पाहण्यात आलं काय झालं नेमकं. या नेमकं म्हणजे हिकून मोटरसायकल सावंतवाडीची चालली होती, तिकून एक आली, दोघेची टक्कर आमना समोर, एकदम समोर, समोर दोन्ही वेगात होते का? वेगात होते. अच्छा. आणि बाकी आणखीन बाकी पिकअप मागून आलत, पिकअपचा काही दोष नव्हता, पिकअप असं उभं राहिलं, त्याला म्हणलं तुझ्यावर येईल थांब तू, मग ते पिकअप थांबून आम्ही घेतलं आणि ते पुन्हा मग दवाखान्याच्या गाड्या बोलविल्या आणि दुसऱ्या एका वाहनवाडी मध्ये पाठवली. मुलं जागेवरच जागेवरच गेले दोघं आणि दोघांचे पाय मोडले. ते जे दुसऱ्या गाडीवर होते त्यांचे का? आणि आई वडील हे पवारचे चार होते गाडीवर, त्यांना लागले का? त्यांनी थोडा मुकामार मुकामार. आपण बघता आई वडील पवार कुटुंबीय सावंतवाडीचं होतं, हे गोवर्धन पवार यांचं कुटुंब होतं, ज्यामध्ये पती पत्नी सुरक्षित राहिले, मात्र मुलांचा जीव गेला याच्यात. पुढील बातमी पाहूयात किल्ले धारूरची. किल्ले धारूर इथं मुख्य रस्त्यावरील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या मागणीस धारूर वाशियांचं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा पुतळा
उभारणीसाठीचा शासन निर्णय झाल्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा उभा करण्याचा मार्ग खुला झालाय. या पुतळा उभारणीसाठी येथील श्री सुरेशराव फावडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीनं गेली 25 वर्ष आपली मागणी लावून धरली होती. आता या निर्णयामुळे किल्लेधारूर येथील शिवप्रेमीमध्ये चैतन्याचं व आनंदाचं वातावरण पसरलंय. या पुढील बातमीत आहे केज पोलिसांच्या क्वार्टरची. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी अनेक वेळा कुटुंबापासून सतत दूर राहावं लागतं. मात्र केजमध्ये या पोलिसांचा परिवारच असुरक्षित असल्याचं दिसतंय. केज शहराच्या बीड आंबेजोगाई रस्त्या नजीक न्यायालयाच्या समोरील बाजूस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुने क्वार्टर्स अस्तित्वात आहेत. मात्र सध्या या क्वार्टरची अवस्था खूपच वाईट बनली आहे. या क्वार्टरचं बांधकाम खूपच जुनं असून ते निजामकालीन आहे. सध्याच्या क्वार्टरच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत, तर त्या कोसळण्याच्या बेतातही आहेत. पावसाळ्यात अनेक क्वार्टर गळतातही. अनेक क्वार्टरमध्ये खिडक्या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. तर दुसरीकडे नवीन इमारतीचं काम सुरू असूनही केवळ प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळं हे काम रखडत पडलंय. या भागात पोलीस स्टेशनची नवीन इमारत उभी झाली आहे, मात्र राहण्यासाठी निवास स्थानाचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता पोलिसांच्या परिवाराकडून विचारला जातोय. हे काम येत्या 2 महिन्यात संबंधित ठेकेदारांनी पूर्ण न केल्यास येथील केज विकास संघर्ष समितीनं आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पाहुयात S7 News हा रिपोर्ट थेट पोलीस कॉलनीतून. बीड अंबेजोगाई रोडवर न्यायालयाच्या समोर असलेले पोलीस क्वार्टर आपण बघताय, खूप जुने क्वार्टर येते. खूप दिवस झाले या क्वार्टरला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच क्वार्टरमध्ये निवास वास्तव्यास असतात. मात्र या क्वार्टरची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. सध्या राहण्याच्या लायकीचे नाही आहेत, मात्र तरीही त्यांना नाईलाजाने या क्वार्टरमध्ये राहावं लागतंय. खरं तर नवीन बांधकाम झालेलं आहे, पण अद्याप संबंधित ठेकेदारानं पूर्ण काम केलेलं नाही आणि त्याला काही गतिरोध असल्याचं कळतंय. तर नेमकं हे काय आपण जाणून घेणारच आहोत. परंतु आज स्थितीला हे पोलीस बांधव ज्या क्वार्टरमध्ये राहतात हे राहण्याच्या लायकीचे क्वार्टर नाही आहेत. अतिशय मोठी पडझड झाली. आपण मागं बघाल तर याची पडझडही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर अशा वेळी जेव्हा की आपल्या कर्तव्यावर पोलीस बाहेर पडतात, मात्र कुटुंबांना या ठिकाणी राहावं लागतं, अशावेळी अशा पडझड झालेल्या क्वार्टरमध्ये राहणं कितपत योग्य आहे किंवा ते एक मोठं धोकादायक सुद्धा असू शकतं हेही आपण जाणून घेणार आहेत. विशेष म्हणजे मागच्या बाजूला आपण बघणार आहेत एक नवीन इमारत झालेली आहे, पोलीस प्रशासनाची, पोलीस स्टेशनची नवीन प्रशासकीय इमारत आणि काही क्वार्टर बी बनलेले आहेत. मात्र ते केवळ ताब्यात देण्यावरून सगळा हा संभ्रम निर्माण झालाय. आपण बघता मागच्या बाजूला जे क्वार्टर आहेत नवीन बांधकाम झालेलं आहे, हे पोलीस क्वार्टर तयार झालेले आहेत. मात्र ते अद्याप पूर्ण अवस्थेत नाही आहेत. केवळ विलंब लागतोय कामाला, खूप मोठा विलंब लागतोय. या कामाचं सगळं इस्टिमेट किंवा सगळं बजेट तयार आहे, मात्र फक्त ठेकेदारानं विलंब केल्यामुळं हे काम रखडत पडलेलं आहे. खरं तर क्वार्टरची अवस्था जर बघितली आपण अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. अशा यांना धोकेदायक स्थितीमध्ये कुटुंब राहत आहेत. मात्र मागं सगळं आपण बघताय भव्य इमारती उभा आहेत, परंतु त्याला गती नाही आहे आणि काम वेळेत न झाल्यामुळं केवळ पोलीस परिवारांच्या या सगळ्यांना या अशा धोकेदायक क्वार्टरमध्ये राहावं लागतंय. तर यासाठी नेमकं प्रशासकीय स्तरावर ही कामं लवकर होणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच कुठं या पोलिसांच्या परिवारांना, ज्या पोलिसांना आपल्या कर्तव्यासाठी बाहेर जावं लागतं, त्यांच्या परिवारांना निश्चिंतपणे एका चांगल्या इमारतीत राहण्याची संधी मिळेल. पण बघता हे क्वार्टर आहेत, पोलीस क्वार्टर अतिशय जुने आहेत. मागची बाजू जर बघितली तर पडझड झालेली दिसते. अतिशय धोकेदायक भिंती झालेल्या आहेत, कधी या कोसळू शकतात. मात्र जर वेळेत काम झालं तर ज्या मूळ इमारतीमध्ये पोलीस परिवार जाऊ शकतात. मात्र केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळं या पोलीस परिवारावर वेळ आलेली आहे. आपण बघताय मागच्या साईडच्या भिंती आहेत या अतिशय कमकुवत आहेत. मध्ये मधल्या बाजूलाही भिंती आहेत त्या कमकुवत, कारण खूप दिवसाची येते. जवळजवळ निजामकालीन अगोदरपासून आपण बघता केजच्या न्यायालयाच्या एकदम समोर बीड अंबेजोगाई रस्त्यावर या क्वार्टरची लोकेशन आहे. मात्र यांची अवस्था अतिशय वाईट झाल्यामुळं नक्कीच प्रशासकीय स्तरावर याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण बघता केज शहरामध्ये अनेक इमारती नवीन बांधकाम झालेलं आहे. पलीकडच्या बाजूला बघितलं तर केज तहसीलची भव्य इमारत उभी आहे. अलीकडेही आता
पंचायत समितीची इमारती प्रस्तावित झालेली आहे, न्यायालयाची इमारती प्रस्तावित झालेली आहे. केज पोलीस स्टेशन आपल्याला माहिती आहे अगोदर अतिशय थोड्या जागेमध्ये होतं, त्यांना परेडला किंवा बाकी गोष्टीसाठी सुद्धा अडचणी होत्या, मात्र आता भव्याचं मैदान या ठिकाणी आपण बघताय आणि हे ते आता पोलीस स्टेशन असणार आहे केजचं, जे नवीन पोलीस स्टेशन केजचं या ठिकाणी असणार आहे आणि हे भव्य मैदान त्यांना वापरायला मिळेल आणि पलीकडं पोलीस क्वार्टर बी असतील. एकूणच एका ठराविक क्षेत्रामध्ये ही सगळी लोकेशन पोलीस स्टेशनचे जे आहेत, मग क्वार्टर असतील, पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांचं मैदान असेल, या सगळ्या गोष्टी कशा एकत्र एकाच जागी राहणार आहेत, त्यामुळे याचा फायदा नक्कीच पोलीस बांधवांना आपलं कर्तव्य पार पाडण्यामध्ये लवकर काहीतरी करण्यामध्ये त्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. एस 7 न्यूजनं आज पोलीस क्वार्टरच्या या जुन्या पोलीस क्वार्टरची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय धोकादायक क्वार्टरमध्ये परिवार राहत आहेत, कारण मी आत्ताच नमूद केल्याप्रमाणे अतिशय पूर्वकालीन ही क्वार्टर बांधलेली होते, न्यायालयाच्या एकदम समोर असलेला हा लोकेशन आहे, मात्र या ठिकाणी खूप समस्या आहेत. पोलीस बांधवांना कर्तव्यासाठी बाहेर पडावं लागतं, त्याच्यामुळं त्यांच्यापेक्षा महिलांना या समस्याची जास्त गंभीरता आहे. आपण जाणून घेऊयात या ठिकाणी वास्तव्यात असलेल्या काय सांगाल या पोलीस क्वार्टर आहेत, बरेच पावसाळा आल्यानंतर याची स्थिती वाईट होते, काय सांगाल याच्याबद्दल? आमची दारं मोडलेली आहेत, बाथरूमला नाही, बाहेरले दरवाजे मोडलेले आहेत, गळत होतं, भरलेले आता नवीन क्वार्टर व्हायलेच का तुमच्यासाठी? नवीन क्वार्टर व्हायलेच, पण आता कधी होतात का? म्हणजे लवकर व्हायला पाहिजे, लवकर व्हायला पाहिजे. आपण बघता यांचं स्पष्ट मत आहे की पावसाळ्यामध्ये पूर्णपणे गळतात, अनेक समस्यांना सामना करावा लागतो, समाजामध्ये पोलिसांप्रती एक वेगळा भाव असतो, मात्र पोलिसांना सुद्धा किती समस्या असतात या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यांनाही परिवार आहे, त्यांनाही सगळं एखाद्या चांगल्या ठिकाणी राहावं वाटतंय, पण या ठिकाणी प्रशासकीय इमारती ज्या आहेत क्वार्टरच्या, या अतिशय पूर्वकालीन असल्यामुळं याच्यात कुठलीही अशी सोय नाहीये. अनेक क्वार्टरमध्ये खिडक्यांना दारं नाही आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, अतिशय आणि भिंती या सगळ्या पडायला झालेल्या आहेत. अशा धोकेदायक परिसरामध्ये केजच्या पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी कर्मचारी वृंद आहेत, हे त्यांचे परिवार या ठिकाणी राहत आहेत. या ठिकाणी एस 7 न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला हे सांगणार आहे की जी नवीन इमारत आहे, या नवीन इमारतीचं बांधकाम हे तात्काळ होऊन हे या परिवाराच्या जे पोलीस बांधवांचे परिवार आहेत त्यांना नवीन इमारतीमध्ये लवकरात लवकर त्यांना राहण्यासाठी जाण्यासाठी कसं लवकर देता येईल, त्यांच्या ताब्यात कसे देता येतील याचा प्रयत्न व्हायला हवा. आणि आता बातमी शेती उद्योगाची. जग झपाट्यानं बदलत असताना शेतकरीही आपल्या शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागलाय. सध्या केज व धारूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शेती नांगरण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातोय, मात्र हे करताना या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक असल्याचं आता दिसून येत आहे. एस 7 न्यूजनं शेत नांगरणीबद्दलचा दोन्ही पद्धतीवर प्रकाश टाकून आढावा घेतला. पाहूयात याबद्दलचे फायदे व तोटे थेट शेतकऱ्याच्या शेतातून. आज एस 7 न्यूज एका कृषी क्षेत्रातील शेती व्यवसायातील एका वेगळ्या मुद्द्याला आपल्या समोर घेऊन येत आहे. आपण बघता या ठिकाणी शेती जी नांगरण्याचं काम आहे हे या ठिकाणी सुरू आहे. जी पारंपरिक शेती नांगरली जायची ती पूर्णपणे आता बंद झालेली आहे, ट्रॅक्टरवर ही नांगरणी सध्या सुरू झालेली आहे. मात्र या नांगरणीचा किती उपयोग होत होता हे पूर्वीच्या शेतकऱ्यांना खूप माहिती आहे, मात्र आज आपण बघतोय पूर्णपणे नांगरणी ही ट्रॅक्टरनं चालते, मात्र या ठिकाणी बळी नांगर जो छोटा नांगर आहे दोन बैलाचा आहे हा या ठिकाणी सुरू आहे. सध्या आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की जेव्हा सगळं जग आज ट्रॅक्टरनं शेती करायला सुरुवात केली आहे, मात्र या ठिकाणी बळी नांगराची या ठिकाणी त्यांनी मशागतीसाठी वापर केलेला आहे. आणि अशा वेळी नेमकं यांना काय उपयोग होतोय, कारण आपण बघता या नांगरणीचा खूप उपयोग आहे शेतकऱ्यांना, कारण या नांगरणीमुळं जमीन व्यवस्थित नांगरली जाते आणि प्रत्येक आपण बघताय जमिनीचा कस हा व्यवस्थित राहतोय, कारण जमीन नांगरणं जाताना अगदी तासातून प्रत्येक तासातून या ठिकाणी व्यवस्थितपणे तास गेल्यामुळं जमिनीची पूर्णपणे मशागत होते. तर या ठिकाणी आपण बघणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सगळे लोक आज ट्रॅक्टर वापरत असताना यांना बळी नांगर किंवा हा नांगर का वापरावा होता. आपण बघताय अशोक नेरकर, आपण सपत्नीक या कामी आहेत, खरं तर तुमचं अभिनंदन, कारण आजकाल लोक काम करायला कुणी तयार होत नाहीये, सगळी कामं लोकांना मात्र वाटतात यंत्रणा व्हावीत,
तुम्ही हे काम करताय, नांगर सुरू आहे तुमचा, सध्या ट्रॅक्टर उपलब्ध होत आहे, तरी तुम्ही हे नांगर का घेतलंय? मी का? हा, आपल्या विषयी बैल आहे घरचे, घरच्या घरी नांगराव म्हणलं. आणि तुम्हाला असं वाटत नाही का की ट्रॅक्टर पेक्षा हे नांगरणं चांगलंय म्हणून? चांगलंच आहे, चांगलंय. कारण तास पूर्ण एकमेकाला लागून जात आहे आणि सगळी जमीन व्यवस्थितपणे नांगरणी केली जाते. ट्रॅक्टरनं असं पूर्णपणे आपल्याला जमीन नांगरता येत नाही, कारण आधी मध्ये आधी राहू शकते, राहू शकते, है ना. आपण बघता, एक मला सांगायचं या ठिकाणी तुम्हाला की ही नांगरणी केल्यामुळं एक तर जमिनीचा पोत तर चांगला राहतोच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण बघताय जनावरांचं मलमूत्र याच ठिकाणी थांबलं जात आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, श्रमदानाची, श्रम करण्याची सवय शेतकऱ्यांची मोडीत निघालेली. पहिला काळ होता, दिवस अगदी कासराभर वर येताना अगदी पटादोन पटे राहून नांगरला जायचं. यासाठी शेतकरी चांदणी उगवायला म्हणायचे त्या काळात, आपले जनावर सोडवायचे आणि त्यामुळं या जनावरांना चारून सकाळी दिवस उगवायच्या अगोदर हा नांगर धरला जायचा. अपेक्षा करत आहोत S7 न्यूज ना आज खास कृषी क्षेत्रातील एक समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. नांगरणीची समस्या जी आहे शेतकऱ्यांची, ती ट्रॅक्टरनं आणि बैलानं किंवा जो नांगर आपण धरतो याच्यातला काय फरक आहे? आपण बघता या ठिकाणी जमीन पूर्णपणे नांगरामुळे भुसभुसीत झालेली दिसते. आणि विशेष म्हणजे हे पूर्ण खोल गेलेलं नाही, कारण हे वरच्यावर जी आवश्यक आहे, जी नांगरणी खरी व्हायला पाहिजे तेवढ्यात आपण जेवढं जमिनीच्या खाली जाऊ, अननेसेसरी गरज नसणाऱ्या भागांना वर जर आपण आणत असलो तर कदाचित त्याची वेगळ्या प्रकारे परिणाम जमिनीवर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघताय तुम्ही, ही जमीन नांगरताना नांगर धरणारा शेतकरी अगदी फाटा पडू देत नाही मध्ये. अगदी तुम्ही बघा, दोन्ही याच्यामध्ये कुठलं अंतर राहत नाही, पण ट्रॅक्टरमध्ये असं होत नाही. ट्रॅक्टर चालक कदाचित आपल्या ट्रॅक्टरला चालवताना मागं पुढे होऊ शकतो. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, ट्रॅक्टरच्या वजनामुळं आपण बघता ही शेतकरी आणि बैल यांचंच वजन आहे जमिनीवर पडणारं, पण ट्रॅक्टरचं वजन, एवढं मोठं वजन त्या जमिनीवर पुन्हा एकदा पडलं जातं, याच्यातून जमीन पुन्हा एकदा दबली जाते. म्हणजे जी आपण नांगरणी करतो त्याचा जेवढा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे तेवढा फायदा होताना दिसत नाही. आणि या नांगरणीमध्ये आपण बघताय जमीन भुसभुसीत होते. ज्या क्षेत्रातली, ज्या स्तरावर जमीन आपल्याला नांगरायची आहे तेवढाच भाग व्यवस्थितपणे नांगरून निघतोय आणि जमिनीचा पोत चांगला राहिला नक्कीच यामुळे मदत होते. आपण पाहतो या ठिकाणी S7 न्यूज न कृषी क्षेत्रातील शेती व्यवसायात नांगर धरण्याचं महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नेमकं शेतीमध्ये नांगरण्याचं काय महत्व आहे. आपण बघताय या ठिकाणी एकनाथरावजी नेहरकर माझ्या सोबत आहेत, एक पारंपरिक शेतकरी आहेत. काय सांगाल, आज आपण शेती सगळी नांगरतोय आणि ते ट्रॅक्टरनं नांगरतोय, पहिल्या शेती नांगरण्यामध्ये आता काय फरक आहे? फरक काही फरक नाही शेतीमध्ये बैलात, हे काही फरक नाही. फक्त लोक काम करणं गेले, काम आता पोरं उठाणं गेले. त्याच्या म्हणणे पहिले आम्ही टप्पे एक आगाचा टप्पा करत होतो बैलानं, एक टप्पा करतो, दोन टप्पे वर्षातून दोनदा नांगर, दोनदा नांगर चालायचं वर्षातून. आता काय, ट्रॅक्टर निघाला तर कुणी बैला चालणार, कुणी बैला घेणार, कुणी सांभाळणार, त्याच्यामुळे ट्रॅक्टरची पाळी आली. पण बैल नांगरण्यामध्ये बी चांगल्या प्रकारे हे होत, बैल नांगर, आम्ही बैल नांगरण मरी, ह्याच्यात त्याचा काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. पण तरी त्याच्यामुळं त्या बैलाचा जो नांगर असतो, मलमूत्र असेल जनावरांचा इथंच पडतं, त्यामुळे त्याचा उपयोग होतो. उपयोग होतो. अच्छा, आपल्याला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी दिसतंय या प्रकाराचा, कारण आजकाल शेतकरी आधुनिक साधनांकडे वळल्यामुळं एक गोष्ट नक्कीच आहे की त्याच्या श्रमामध्ये फरक पडलाय. आणि विशेषतः आपण बघताय मागं ट्रॅक्टर आता सुरू आहे, कारण एवढी मोठी शेती नांगरायची म्हणले तर बैलाच्या नांगरानं जवळजवळ 2 दिवस तरी लागतात, मात्र या ठिकाणी काही तासामध्ये हे पूर्ण होऊ लागलं. हा एक अत्याधुनिक शेतीचा फायदा शेतकऱ्यांना मिळाल्यामुळं, त्याच्यात फायदा असो किंवा तोटा असो तरीही ते या पद्धतीचा आता अवलंब करताना दिसत आहेत. आपण बघताय मागं ट्रॅक्टर आहे, पण एक आहे याच्यामुळं जो तास आहे थोडा अधिक खाली जाताना आपल्याला दिसतंय. आपण बघताय आणि पशुपक्षी जे आहेत, आपण बघितलं असेल मागं बगळे वगैरे लगेच या कीटक खायला पुढे येतात, कारण मी सांगितल्याप्रमाणे जे काही नांगरल्यानंतर जमिनीच्या खाली काही कीटक असतात जे जमिनीला काही वेळा हानिकारक सुद्धा असतात जमिनीचा पोट टिकवायला, ते पक्षी खाऊन घेतात. यामुळे नांगरणीचा खूप उपयोग शेतकऱ्यांना होतो. तर त्यामुळं अशा पद्धतीने एक झालेला बदल आज S7 न्यूज आपल्या समोर मांडतो. बगळे असतील किंवा या कीटकावर जगणारे जे पक्षी असतात, आपण माझ्या मागे बघताय प्रत्येक तासाला अगदी पलीकडे सुद्धा बगळ्यांची रांग लागलेली आपल्याला दिसते.
जेव्हा जेव्हा शेतकरी आपली जमीन नांगरतात तेव्हा हे पक्षी जे असे जे कीटक असतात किंवा जे हानिकारक कीटक असतात जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी ते वर येतात आणि ते वर आलेले कीटक खाण्यासाठी बगळे आणि तत्सम का दुसरे काही पक्षी या ठिकाणी रांगेत मोठ्या प्रमाणात हे पक्षी या ठिकाणी येतात आणि या कीटकांना आणि आता बातमी पाहूयात क्रीडा विश्वाची. केज शहर आता आधुनिकतेच्या वाटेवर सर्वच क्षेत्रात गतिमान होऊ लागले. सध्या देशभर IPL सारख्या खेळांनी क्रिकेट प्रेमीमध्ये विशेषतः युवक व क्रीडाप्रेमीवर भुरळ टाकले असतानाच केज तरी मागे कसं राहणार. केजमध्येही दुसऱ्या KPL चे उद्घाटन DYSP श्री मंदार नाईक यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मैदानावर आज पार पडलं. KPL ची सर्व नियमावली व संघात खेळाडू निवडण्याची पद्धती पूर्णतः IPL प्रमाणेच करण्यात आली आहे. आज पहिला सामना S7 न्यूजच्या साई विनस व हबाडा वॉरियर्स यांच्यात खेळवला गेला. हबाडा वॉरियर्सने निर्धारित 8 षटकात एकूण 70 धावा केल्या. मात्र साई विनसनं केवळ 6 षटके व 1 चेंडूमध्ये 71 धावा करून हा सामना जिंकला. साई विनरच्या भाऊसाहेब पाटील यानं सर्वाधिक 40 धावा पटकावल्या. सुट्टीचे दिवस असल्यामुळे भर उन्हातही प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. KPL च्या सर्व सामन्यांचे निकाल S7 न्यूजच्या दररोजच्या बातमीपत्रात आपण पाहू शकाल. पाहूयात आजच्या सामन्यांची ही काही दृश्य थेट पंचायत समितीच्या मैदानावरून. असंतुष्ट आपले गेंदबाजीच आहे आणि चेंडूची रक्कम कार्य महान आणि सर्व संघांना शेवटी पहिली मर्तबा सामना करेंगे भाऊसाहेब पाटील का गती में परिवर्तन किया बाप नहीं पाए उसे बहुत ही सूझबूझ से गेंदबाजी करते हुए यहाँ पर भाऊसाहेब सटी गेंदबाजी अपना महत्वपूर्ण योगदान देने वाले हमारे नाव राहील बर का चेकबुक वर भेटू आणि या खेळाच्या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या या चॅनलवर याच वेळी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन. आपण पाहत राहा S7 न्यूज, आपल्या घरचं हक्काचं एक परिपूर्ण TV चॅनल. पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.